आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी मतदारसंघात मुठभर तांदूळ अभियानाला प्रतिसाद. निपाणी विधानसभा मतदारसंघात आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी मुठभर तांदूळ हे आवाहन केलं आहे. या आवाहनाला मोठा प्रतिसाद लाभत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी मुठभर तांदूळ ही संकल्पना पुढे आणली आहे. या योजनेचा शुभारंभ आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते झाला. शेतीतले उत्पन्न दुप्पट होण्यासाठी काही प्रक्रिया उभ्या केल्या आहेत, त्याचाच एक भाग निपाणी विधानसभा मतदारसंघात आज सुरू झाला आहे आणि त्याला मोठा प्रतिसादही मिळत आहे. आमदार महंतेश कवडगीमठ, ॲडव्होकेट राजेंद्र शिंत्रे, मलगोंडा पाटील आदी प्रमुख यावेळी उपस्थित होते. मानकर न्यूजसाठी बेनाडीहून शिवाजी भोरे. कर्नाटक राज्यदल्लि ಮಣೆಮಣೆಗೆ ಬಿಜೆಪಿ ಅಂತಕಂತ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಅಡಿಯಲ್ಲಿ ಹಳ್ಳಿಯಲ್ಲಿರ್ತಕ್ಕಂಥ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ರೈತನ ಪ್ರತಿಯೊಬ್ಬ ಹೆಣ್ಣು ಮಗಳ ಮನೆಗೆ ತಲುಪುವುದರ ಮೂಲಕ ಅವರ ಮನೆಯಿಂದ ಎರಡು ಮುಟಿಗೆ ಅಕ್ಕಿಗಳನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳುವುದರ ಮೂಲಕ ಭಾರತ ದೇಶ ಕೃಷಿ ಪ್ರಧಾನವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ದೇಶ. आज आपल्या सगळ्यांना माहित आहे की भारत देश हा कृषी प्रधान देश आहे आणि आपला भारताचा आधारस्तंभ मेन जे काही मनका म्हणतोय ते आधारस्तंभ आपले शेतकरी आहेत. आणि आजच्या दिवसामध्ये आपण बघत आहे की कर्नाटकाचा 5 वर्षाचा इतिहास बघितलं की ह्या काँग्रेस सरकारामध्ये हजारो शेतकरी आत्महत्या करून घेण्याचा एक परिस्थिती आपण बघितलेला आहे. तर त्याच ते सगळं बघून आपले जे काही केंद्राचे आपले भारतीय जनता पक्षाचे आपले सर्वांचे आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी एक संकल्प केला की संकल्प से सिद्धी असं नाव ठेवलं आणि 2022